नमस्कार मंडळी, मी अंकुश दळवी तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन करकरीत कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे गप्पावेत VIP। मित्रांनो, या कार्यक्रमामध्ये आपण अशा व्यक्तींना भेटणार आहोत, अशा दिग्गजांना भेटणार आहोत, किंवा अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्या व्यक्तीने आपल्या क्षेत्रामध्ये आपलं कामाबद्दल चांगलं नाव केलेलं आहे, आणि अशा व्यक्तींसोबत तुमची देखील भेट घडवणार आहोत। कशामार्फत? गप्पावेत VIPच्या मार्फत। चला तर मग मंडळी भेटूयात आजच्या VIPला। तो एक चांगला इंजिनियर आहे, तो एक चांगला कार्यकर्ता आहे, आणि एक चांगला फिलॉसॉफर आहे। तर अशा आजच्या गेस्टला आपण भेटणार आहोत। चला तर मंडळी भेटूयात आज आपल्या VIPला। गौरव, खूप खूप स्वागत आहे तुझं माझ्या या नवीन कार्यक्रमामध्ये। नमस्कार, कसा आहेस तू? मी मजेत एकदम। खूप लॉकडाऊनच्या काळामध्ये खूप असा तुझ्या व्हिडिओज वगैरे व्हायरल झाले, आणि अनेकांना तू मार्गदर्शन केलंस, अनेकांना तू काही गोष्टीमध्ये अडकले होते त्यातून बाहेर काढलंस, त्याबद्दल कसं वाटतंय? आता कसं म्हणजे, मला माहिती नव्हतं की माझ्यासारखे असे लाखो जण आज ह्या गोष्टींमधनं सर्व्हाइव्ह करत होते, की ज्यांचे ब्रेकअप झाले किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या त्यांना माहिती नव्हतं, त्यातनं बाहेर कसं पडायचं, ज्यातनं मी पडलो बाहेर। अशा बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात, केल्या, कामात बिझी राहावं लागतं, हे बऱ्याच जणांना माहिती नसतं काय केलं पाहिजे त्यासाठी। तर त्या गोष्टी करत गेलो, मग एक प्लॅटफॉर्म लागतो सगळ्यांपर्यंत पोचायला, तिथनं एक वैचारिक किड्याची सुरुवात झाली, मग तिथनं व्हिडिओ बनवत गेलो, व्ह्यूअर्सचं प्रेम भेटत गेलं, लोकांशी बोलत गेलो, आणि ह्या सगळ्या गोष्टी कुठं वाचल्या होत्या किंवा असं काही नव्हतं, म्हणजे आम्ही सगळ्या गोष्टी अनुभवामधनं सांगत होतो। मी सगळं त्या अनुभव घेतला आहे मी तेवढा, म्हणजे ब्रेकअप झाल्यानंतरचा त्रास काय असतो, त्या सर्व्हाइव्ह करण्यासाठी किती जणांची संगत महत्त्वाची असते, एक चांगली संगत लागती। जर तुम्ही संगत जर चांगली असेल त्या काळामध्ये, तर नक्की तुम्हाला बाहेर पडायला त्याला मदत होती। तर तेच होतं की मित्र चांगले होते, घरच्यांचा सपोर्ट होता, त्यामुळं आज कदाचित मी तुमच्या समोर आहे, आणि त्याचा फायदा कदाचित आज लाखो जणांना होतोय। तू वेगळ्या वळणाला जाऊ शकला असतास त्यावेळी? हा, म्हणजे व्यसनाच्या आहारी जाऊ शकलो असतो, दारू सिगरेट हे झालं, पण माहिती होतं मला नाही करायचं। घरची जबाबदारी, भावाची जबाबदारी, वडील नाही आहेत, आईची जबाबदारी आहे, तर मग म्हटलं का नको, मग ते म्हणून मग चालू केलं, की म्हटलं आज मला त्रास होतो, त्यातनं मी बाहेर पडायचा प्रयत्न करतोय, आणि केला, आणि सक्सेसफुली मी आज आहे बाहेर, मला काही वाटत नाही त्या गोष्टीचं। पण माझ्यासारखे आज खूप जण होते, त्यांना जर मदत करायची असेल तर मला कुठंतरी बोलणं गरजेचं होतं। तर रोज, हां, मी रोज येणाऱ्या मेसेजेसला रिप्लाय देतो, फोनवर बोलतो, रोज भेटतो मी माझ्या हॉटेलवर, कितीजणं तरी भेटायला येतात, तर ठीक, बोलतो मी त्यांच्याशी नॉर्मल। आणि कितीतरी आज असे खूप जण आहेत त्या सक्सेसफुली म्हणता येईल, की त्यांना कुठेतरी आधार भेटतो आहे बोलण्याचा। अनेक तरुण आहेत की ब्रेकअप झालं की आत्महत्याच्या आहारी जाण्याचा प्रयत्न करतात, त्यांना तू काय सांगशील? मला वाटतं जे आई वडिलांनंतर ती व्यक्ती आपल्या आयुष्यात येते। इनमिन सगळे सांगतात मला, आईला आमचं वर्ष काय ते रिलेशनशिप 6 वर्षाचं होतं, मी आत्ता सांगतो किंवा 5 वर्षाचं होतं, त्याचा विचार केला आहे कधी, की आपले आई वडील लहानपणापासून आपल्याबरोबर असतात, ती व्यक्ती काय 4 वर्ष असतील, 3 वर्ष असेल, ती सोडून जाते। तुम्हाला तुमचे आई वडील महत्त्वाचे आहेत का ती व्यक्ती महत्त्वाची आहे, ज्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं, जे वाढवतात तुम्हाला, तुमच्यावर खर्च करतात। आयुष्यात करण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत, त्या माणसांनी केल्या पाहिजे, त्यांचा मार्ग भरकटता कामा नये, की कोणते सोडून गेले म्हणून रडत बसणं हे ते। फुकटचं भेटलेलं आयुष्य, फुकटचं भेटलेलं स्वातंत्र्य आहे। शिवाजी महाराजांनी जे काय रक्त सांडवलं या स्वराज्यासाठी, ते आपल्याला करायला लागलं नाही, स्वातंत्र्यात आपल्याला कुठलाही संघर्ष करायला लागला नाही, हे फुकटचं भेटलेलं। तर मला वाटतं ह्या गोष्टी रडत बसण्यापेक्षा कुठेतरी लढायला शिकलं पाहिजे, आणि तुम्ही तुमचं नाव कमवलं पाहिजे। मला मला नाही माहिती माझ्या बाबतीत काय होतं, पैसे कमी होते का, नाव नव्हतं, आज दोन्ही गोष्टी आहेत माझ्याकडे, नाव म्हणशील तर नाव पण आहे, आणि पैसे म्हणशील तर पैसे पण आहेत। तर ठीक आहे, ते पॉझिटिव्हली घेता आलं पाहिजे, कधीतरी वाईट गोष्ट घडती काहीतरी चांगलं होणार असतं पुढं भविष्यात, तर दोघांचा अनुभव असला पाहिजे। वाईट गोष्ट जर घडली नाही तर चांगल्याची किंमत तुम्हाला आयुष्यात राहत नाही, त्यामुळे दरवेळी चांगलं झालं पाहिजे, चांगलं होतच राहिलं पाहिजे, मला वाटत नाही असंच झालं पाहिजे, वाईट गोष्ट ही आयुष्यात घडलीच पाहिजे, तेव्हा चांगल्याची किंमत आपल्याला कळते आयुष्यात। गौरव, शाळेतली एखादी आठवण? वेळ कमी पडेल एवढ्या आमच्या आठवणी, त्यातली ही एक सांगायची आठवण अशी आहे की आम्ही जे आत्तापर्यंत करत आलतो, म्हणजे शाळा संपुष्टापर्यंत, की ते आम्ही क्रिकेट खेळायचो, ते पण बॅट नसताना, नारळाचे जे तुटलेले फांदे असतात ती आमची बॅट असायची, ते जे तोडून केलेले 3 स्टंप असायचे,
गोळा करून आणलेला बॉल असायचा. तर ही एक आठवण होती आमची, जी आम्ही दहावीच्या शेवटच्या दिवसापर्यंत करत आलतो. शाळेत असताना मित्र तुला कोणत्या नावाने बोलायचे? ऍक्च्युली माझं आडनाव बाळंदे. शॉर्टमध्ये मला बाळ्या म्हणायचे सगळे, किंवा बाळ्याच म्हणतात आत्ता पण सगळे. एक होतं माझं नाव बाळ्या म्हणायचे, तेव्हा थोडा जाड होतो शाळेमध्ये असं, कदाचित कोण जाड्या बी म्हणत असेल, पण जास्त करून मला बाळ्या म्हणायचे. अच्छा, कॉलेजमध्ये तू रॉयल होतंस की चॉकलेट बॉय किंवा रुबाबदार? नाही 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 नाही, चॉकलेट बॉयचं तर लांबलांबपर्यंत संबंध नाही. हा टॅग लागणं पण चुकीचं किंवा विचारणं पण चुकीचं. तू म्हणशील रॉयल तर हा, आपण मी खूप रॉयल होतो. म्हणजे एक कॉलेजमध्ये असताना आम्ही क्लासरूममध्ये बसण्यापेक्षा जास्त आम्ही बाहेर बसायचो. आमचं एक हॉटेल होतं सुजाता, तर आमचं सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत आम्ही त्या हॉटेलवर असायचो. फी भलेही कॉलेजमध्ये भरलेली होती, पण अख्खा वेळ आमचा बाहेर जायचं. जे एक समाजसेवा नाही म्हणता ना, माणसांमध्ये राहायची आवड असती ना, ती होती. त्यामुळं कॉलेज सोडून आम्ही जास्त करून हॉटेलवर असायचो, चहाच्या हॉटेलवर. जिथनं कदाचित माझं चहाचं हॉटेल ते सांगालच मी तुम्हाला पुढं काय होतं आणि काय नाही, पण तो अनुभव होता. खुर्च्या गरम केल्या जायच्या बसून तासन तास, शेवटी उठायला जायचं. आता उठा दुसरे कस्टमर येतात ते. तर हा हेच इंजिनिअरिंग कॉलेज होतं, आणि इंजिनिअरिंग असतं 4 वर्षाचं, ते आम्ही 7 वर्षात कम्प्लीट केलं. करू शकत होतो 4 वर्षात, पण नव्हता इंटरेस्ट एवढा अभ्यासात. त्यामुळं 1 वर्ष गेलं की 1 वर्ष वायडी. कदाचित शिक्षकांकडनं प्रॅक्टिकल काढले नाही जायचे, कारण की आपण आत्ताही असेच राहतो जसे आधी राहायचो. जसं म्हटलं तू रॉयल कारवा, तेच होतं. त्यामुळं कदाचित लागले असतील 4 ते 7 वर्ष, पण हा सक्सेसफुली इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं न सोडता. जसं का ते चायचा विषय काढला असेल तू, तर तुला व्यंकटेश्वर अमृत मुलीची संकल्पना कुठून आली किंवा कल्पना कुठून आली? त्यामागली मोठी स्टोरी. म्हणजे तुम्ही आता माझा पहिला व्हिडिओ बघितला असेल तुम्ही, तर माझी जी पहिली गर्लफ्रेंड होती माझी, आम्ही तिथं चहा प्यायला जायचो. तर आम्हाला चहा आवडायचं, तर आम्ही रोज रात्री तिथं भेटायचो. तर व्यंकटेश्वर अमृत तुल्य का, तर त्याच्या मागं कारण होतं, आम्ही रोज चहा प्यायला जायचो तिथं. तर आता तिला आवडायचं चहा, तर ते लॉकडाऊनमध्ये ती जेव्हा घरी गेली, आणि जसं जसं लॉकडाऊन उठत होतं पहिलं, तर म्हटलं जेव्हा येईल तेव्हा ती तिला सरप्राईज म्हणून आपण हे टाकलं पाहिजे चहाचं दुकान. म्हणजे जेव्हा येईल तेव्हा तिला दिसावर बापरे, डायरेक्ट तू स्वतःच चहाचं दुकान टाकले व्यंकटेश्वर अमृत तुल्य. पण ठीक आहे, ते योगा योगाने या गोष्टी घडल्या नाही, पण हा आज सक्सेसफुली व्यंकटेश्वर अमृत तुल्य चालू आहे. आज जवळजवळ त्याला 1.5 वर्ष होऊन जाईल. पण हा ओके, खूप गॉगलचं खूप म्हणजे खूप ओके. खरं आता नेमकाच फेब्रुवारी महिना चालू होतो आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये व्हॅलेंटाईन डे जवळ येतो. तुझं काय असं प्लॅन त्या दिवशीचा? एकदा झालं बास झालं, आता नको. आता आई म्हणेल ते करायचं. आणि आता तू म्हणशील तर आता येत्या 14 फेब्रुवारीला काय प्लॅन आहे? तर काही नाही, रोज सकाळी उठायचं, काम करायचं, चहा बनवायचं, असं स्पेशल काय नाही. आणि म्हणशील तू तर काय असेल, तर आता परत पडायची मला इच्छा नाही आहे त्या गोष्टींमध्ये. एक अनुभव होता खूप भयंकर होता, त्यातनं सक्सेसफुली बाहेर पडलो आहे, त्यामुळे आता नको परत. तू प्रेमावरती तुझे व्हिडिओ आतापर्यंत पाहिलेत मी, की त्या प्रेमावरती एवढा छान बोलतोस, तर आता असं आहे का की मला ती आवडते किंवा असं काय? नाही नाही नाही, एकदा विश्वास उडला ना कुठल्या तरी गोष्टीवर ना, तो परत कोणावर तरी ठेवताना 100 वेळा विचार करावा लागतो. त्यामुळं आता असं कोणी आहे का वगैरे, तर असं कोणी नाही आत्ता. आणि पडायची इच्छा नाही आहे. मी परत तेच सांगतो की मला एकदा घेतलेला अनुभव भयंकर होता, त्यामुळे परत मला त्या गोष्टींमध्ये जायचं नाही आहे. त्यामुळं आता फक्त आई म्हणाल तेच करायचं आहे मला घर पुढं. पुढे लग्नाबद्दल काय विचार केलाय? आता कोण देणार आहे चहावाल्याला पोरगी? चहा बनवणार कोण देणार आहे का पोरगी? चहावाला पण असं म्हणतात की चहावाला पण खूप मोठा होतोय दिवस. आधीच उद्योजक आहेस, माहित नाही कोण पोरगी देईल का नाही. जो कोण बघत असेल तर नक्कीच विचार करावा. पण माहित नाही मला कितपत पोरी हो म्हणतील, कारण की पोरींच्या अपेक्षा आज गगनाला भिडलेल्या आहेत. त्या अपेक्षा पूर्ण करता करता अक्षरशः पोरांचा जीव जायला लागलेला आहे. तेवढं इन्कम नसताना पोरींच्या अपेक्षा पूर्ण करणं हे एखाद्या पोराला अशक्य आहे आत्ताच्या काळामध्ये. फायनान्शियल कंडिशन सगळ्यांच्या लो आहेत, त्यामुळे मला वाटतं ह्या काळामध्ये जास्त ब्रेकअप घडत असतील, किंवा हे जे कोरोनाचा काळ आहे, कितीतरी पोरांची जॉब नाही आहेत आज.
त्यामुळे मला वाटतं थोड्याशा पोरींनी पण अपेक्षा कमी डेव्हलपेल. ओके, तुझ्या व्हिडिओ पाहिल्यानंतर असं जाणवतं की असं वाटतं नेहमी प्रत्येकाला असं वाटतं की एक मोटिवेट करतो प्रत्येकाला, तो प्रत्येकाला अशी ऊर्जा देतो तू की तो व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये जो मागचं डिप्रेशन सोडून देतो आणि पुढच्या आयुष्याला सुरुवात करतो. म्हणजे त्याच्यामध्ये असं की झालेला अपमान दुःखमान ऐकून घेतलेला बरा की त्यावर प्रत्युत्तर केलेलं बरं? अपमानाला जर उत्तर द्यायला लागलो तर अपमानाची ताकद कमी होती, त्यामुळं अपमान एकदा ऐकला की तो डोक्यात आणि मनात असला पाहिजे, तो अपमान रोज आठवला पाहिजे, त्यातून येणारी ऊर्जा ही कामात वापरली पाहिजे. हेच कदाचित मी करत आलो ते मला नंतर कळलं की आपण झालेला अपमान होतं त्यामुळं कदाचित काम करत होतो, त्यामुळं आज मी इकडे येऊन बसलोय. मी आज अंकुश बरोबर बसलोय ते कारण आहे का की अपमान झाला त्यामुळं मी करत गेलो, तर मग कदाचित नाव लोकांना समजायला लागलं की गौरव आनंद आहे कोण. आणि मी असं मोटिवेट करतो म्हणजे असं एक स्पेसिफिकली मी मोटिवेटेड पर्सन आहे किंवा ते काय असतं मोटिवेशनल स्पीकर, मी तसलं काही नाही आहे. जो आत्तापर्यंत अनुभव घेतला आहे, ज्या अनुभवातून मी शिकत आलो आहे तेच मी बोलत असतो आणि भविष्यात पण तेच बोलत राहील जे अनुभव घेत राहील. त्यामुळं हो असं मला नाही वाटत की मी खूप मोटिवेशन आणि हे ते, इन जनरल मी असंच आहे. आणि मला वाटतं जर मायामुळे कोणाला फरक पडत असेल तर मी असंच बोलत राहील भविष्यात पण. तर हो लोकांना फरक पडतो आहे तर चांगली गोष्ट आहे. आणि मी असंच मी तर जे मला मेसेजेस करतात किंवा मी तर त्यांना म्हणतो पर्सनली या भेटेला माझ्या हॉटेलला, मी कधी पण तुमच्यासाठी अवेलेबल आहे. असा कुठला चाहता झाला की जो खूप दिवसापासून मागे लागला मला भेटायचं भेटायचं आणि तो आला? आत्ता परवाच एक जण राजगुरुनगरवरून आलता, त्याचं नाव सांगत नाही मी, तो अक्षरशः आला आणि डायरेक्ट रडायला लागला आणि त्यांनी पाया पडल्या माझ्या. अरे बापरे. हा लिटरली म्हणजे त्याला मला माहित नाही त्याचं ते, मी जसं बोललो असंच की सगळ्यांच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडतात त्याच त्या आयुष्यात घडलेल्या कदाचित. आणि तो अक्षरशः पोरग संपलेला, लिटरली संपलेला ते पोरग. मी तुला सांगतो एवढं रडत होतं, त्याला समजत नव्हतं की ती पोरगी सोडून गेली आणि त्याला काय झालं तर मला माहीत नाही. तर असं खूप जण असतात की त्यांना व्यक्त व्हायचं असतं की त्यांना सांगायचं असतं. असे कितीतरी जण आहेत जे मरणातनं बाहेर आलेत. आज सकाळीच एक मेसेज आलतं, आजच सकाळी एक मेसेज आलतं की दादा माझ्या डोक्यात चुकीचे विचार येत होते काहीतरी करून घ्यायचे, पण व्हिडिओ बघितल्यानंतर आज मला माहिती आहे काय करायचं आयुष्यात आणि मी ते करणार. असे कितीतरी ऑफिस म्हणजे जस पोलीसचं ट्रेनिंग घेतात ज्यांना पोलीस व्हायचं आहे, त्यानंतर दादा आता ह्याच्या पुढे आपली भेट वर्दीमध्ये शब्द देऊन जातात की आता मी ते असतं त्यांना वाटतं की आता दादाला आपण म्हणजे मला भेटायचं तर भेटायचं तर आता डायरेक्ट वर्दीमध्ये. तर ते एक असं चांगलं वाटतं की आज आपल्यामुळं कोणतरी काहीतरी बनतंय. तर ही चांगली गोष्ट वाटते आयुष्यामध्ये की ठीक आहे आपण कोणाला वाईट मार्गाला लावत नाही, सगळ्याच काहीतरी बनायचा प्रयत्न करतं, ते चांगलं वाटतं. आता अंकुश 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 थांब जरा 2 मिनिटं. तुम्हाला खूप प्रश्न विचारले त्याची मी उत्तर खूप दिली तुला. आता मला तुला प्रश्न विचारायचा आहे. तुझा पहिला एपिसोड आहे विथ VIP. यस यस. तुला मलाच का घ्यावं वाटलं तुझ्या एपिसोडमध्ये? तर पहिली गोष्ट असं आहे की गौरवला भेटावं असं का वाटलं जे तुझ्यासोबत घडलं? बर, तेच माझ्यासोबत उलट घडलं. बर, जे तू कॅमेरासमोर सांगत होतास जी तुझ्या व्हिडिओमध्ये होतं ते देखील असं होतं की माझी स्टोरी अशी वाटत होती. बरोबर बर, ती संपूर्ण स्टोरी माझी वाटत होती. मी विचार करतो की यार ह्या मुलाला मला भेटायचं आहे, त्यानंतर एवढे सगळे प्रसंग आले माझ्या आयुष्यामध्ये की म्हणजे ते राहत होतो ते माझं घर तुटलं गेलं. बर, घर तुटल्यानंतर बाबांनी तर डिप्रेशनमध्ये गेले बाबा. बर, आणि त्यानंतर माझे बाबा काही दिवसातच ऑफ झाले. बर 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 बर. बाबा ऑफ झाल्यानंतर मग मी एक व्यक्ती असते प्रत्येकाच्या लाईफमध्ये जशी त्या तुझ्या लाईफमध्ये होती. बरोबर. मी सगळं 3-4 महिने माझ्या गावीच होतो. 3-4 महिने गावी असताना मग त्या व्यक्तीला मी तेवढं वेळ देऊ शकलो नाही किंवा कॉल्स रिसीव्ह करू शकलो नाही किंवा काय झालं मला माहिती नाही त्या काळामध्ये. बरोबर. मी देखील टेन्शनमध्येच होतो. नव्याने जगायचं आहे, न्यू जर्नी स्टार्ट करायची. बरोबर. त्यात असं झालं की ज्या व्यक्तीची मला त्यावेळी साथ हवी होती. बर, ज्या व्यक्तीला मला आयुष्यभर सोबत ठेवायचं होतं, म्हणजे आम्ही 6 वर्ष सोबत होतो. 6 वर्ष सोबत असताना असं झालं की असा एकही क्षण नाही की जो माझ्या डायरीमध्ये लिहिलेला नाही. बर, मी नेहमी डायरी लिहित असतो, डेली डायरी असते माझी. ओके. मी आता 2022 पासूनच लिहायला बंद केली ती, कारण आता नको आहे मला ते काही. बरोबर. मी बंद केल्यानंतर गौरवशी माझी भेट अशी झाली, तुझ्याशी भेटायचा असा मुद्दा आला की
ज्यावेळी ती व्यक्ती काही कारणास्तव किंवा काही कारणही नसताना ती व्यक्ती मला सोडून गेली. बरोबर. जसं तू म्हणाला होतास एका व्हिडिओमध्ये की त्या मुलीचं मंगळसूत्र देखील माझ्या घरात आहे, तर ह्या मुलीचं देखील आज माझ्याकडे प्रत्येक क्षण माझ्या आयुष्यासोबत आहे. त्यानंतर ती जेव्हा माझ्या आयुष्यातून गेली, पण त्या काळामध्येच एवढं स्वतःला बिझी करून घेतलं. त्यानंतर एक तुझी व्हिडिओ बघितली, तीच 14 मिनिटाची तुझी व्हिडिओ होती. बर. तिचं मी कन्व्हर्सेशन मराठीमध्ये केलं, व्हिडिओ होती, तिचं मी MP3 केलं. बर. कुठलंच सॉन्ग माझ्या फोनमध्ये नव्हतं, ते तुझी व्हिडिओ होती. अच्छा. तुझी व्हिडिओ ती लावून ऐकत राहायचं. म्हटलं ठीक आहे, झालं. पण ते काय असायचं की जेव्हा वेळ मिळायचं ना, ते कुठेतरी रडणं असायचं. पण मी एक सांगू का अंकुश, सॉरी मध्ये थांबवतो. ठीक आहे, आपली ते फास्ट आहे. भूतकाळामध्ये भूत येतो, वर्तमानात मान आहे, तर आत्ता पण वर्तमानात आहे. वर्तमानात मी तुला सांगतो एक गोष्ट, ज्या व्यक्ती आपल्याला आत्ता सोडून गेलेत, ठीक आहे, नो डाऊट त्यांना थँक्यू म्हटलं पाहिजे. कारण की त्यांच्यामुळे आज आपण इथं आहे. कदाचित ती जर सोडून गेली नसती तर गौरव आनंद कोणी महाराष्ट्राला कळलं नसतं. तर नो डाऊट जे सोडून जातात त्यांना मनापासून थँक्यू बोलता आलं पाहिजे की हो तुम्ही सोडून गेला, त्यामुळे आज आम्ही काहीतरी घडू शकलो. तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी खूप आनंदी राहा. नक्कीच जे काही तुम्ही प्रत्येक व्यक्तीकडनं काही ना काहीतरी शिकण्यासारखी गोष्ट होती असती, त्यांच्याकडनं पण आपण बरंच काही शिकलो शिकलो हो. तर आज एका माळ्यातले मनी शेजारी बसलेले. नक्कीच मला वाटतं की आज ठीक आहे, ह्यांना जी व्यक्ती सोडून गेली किंवा मला जी व्यक्ती सोडून गेली ते जर ह्या व्हिडिओ बघत असतील तर नक्कीच मनापासून थँक्यू जे काय दिलं त्यासाठी. मी पण ते सांगेन थँक्यू तू सोडून गेलीस आणि ठीक आहे, काही गोष्टी मी नाही विसरता आल्या, बट ठीक आहे, आता तू सुखात आहेस, त्यामध्ये मी खुश आहे आणि बस चांगली गोष्ट घडली की आयुष्यात मी तिकडनं बाहेर पडलो. तर मंडळी, आजच्या भागात आपल्या VIP गेस्टसोबत आपण खूप सारे गप्पा मारले आणि तूही तेवढाच प्रतिसाद दिलात आणि खूप चॅनलवर तू आमच्या आलास, शोमध्ये तू आलास, त्याबद्दल तुझा आभारी आहे. खूप छान वाटलं गप्पा मारून आणि मला असं वाटतं की नेहमीच आपण कॉन्टॅक्टमध्ये राहूयात आणि लवकरच नेहमी नेहमी भेटत राहू. तर मित्रांनो, आता वेळ आली आहे निरोप घेण्याची, पण निरोप घेण्याआधी एक छोटासा सत्कार आमच्या VIP गेस्टचा या ठिकाणी होणार आहे. धन्यवाद गौरव, तू आमच्या कार्यक्रमात सहभागी झालास आणि आमच्या प्रेक्षकांना अनेक गोष्टी शिकवल्यास, अनेक गोष्टी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुझा मी आभारी आहे व माझी टीम आभारी आहे. मित्रांनो, तूर्तास थांबतो, भेटूयात पुढच्या भागात. नमस्कार.